आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा. निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी. एक काल्पनिक वेतन वाढ मिळणार. ज्यादा 28 जून 2023 महत्वाचा शासन निर्णय. पाहूया सविस्तर. 3 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने संबंधित कार्यालयास अथवा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. तसेच त्या अनुषंगाने माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण माननीय उच्च न्यायालयात न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर याचिकांमध्ये 16/2023 रोजी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शांताच्या विचाराधीन होती. ह्या सर्व बाबीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांच्या विविध विभागांच्या कार्यालयांच्या निर्देशनात आणण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेले उपरोक्त आदेश विचारात घेऊन सर्व विभागांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 3 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील 12 महिन्याची अर्थकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळवावे. त्यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयांनी व नमूद केलेल्या माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुदिय करावेत. तसेच सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षाची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ह्यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये. तसेच संबंधित कार्यालयाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणांचा त्यांच्या स्तरावर तपासणी करून निपटारा करावा. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक 16/2023 रोजीच्या आदेशानंतर परिच्छेद क्रमांक 9 मध्ये नमूद केले आहे की वार्षिक वेतनवाढ हे अनुमानित समाविष्ट त्यांचे वेतन की पुनर्गणनासाठी माना होईल. ग्रॅज्युटी अर्जित अवकाश पेन्शन लाभो को रूपांतरण अधिक किया गया है. 3 जूनचे वेतनवाढीबाबत 28 जून 2023 हा महत्त्वाचा शासन निर्णय. आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mara.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संकेतांक क्रमांक 20 23 06 28 16 13 35 19 05 विवो धोत्रे यांच्या साक्षी निघालेल्या महत्त्वाच्या शासन निर्णय अखिल तांबूळ क्षेत्राच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देंगे. तिथून आज यावर आपण डाउनलोड करू शकतो.